डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या 19 मेच्या भागात निरोप पोहोचवण्याआधी गडावर मंगळागौर साजरी करण्याचं ठरलेलं असतं. शंभूराजे आणि सोयराबाई दोघेही दुखावले जाऊ नयेत म्हणून गडावर अनोळखी लोकांना बोलवायचं नाही असा येसुबाईंनी सुवर्णमध्य काढल्याचं बहिर्जी नाईक शंभूराजेंना सांगतात. तरीही कोणीतरी येईल अशी शंभूराजेंना शक्यता वाटते म्हणून ते रायप्पाला रायगडावर जाण्याचा आदेश देतात. अनाजी पंत एवढे प्रयत्न करतायत तरी मनासारखं घडत नाहीये म्हणून हिरोजीराव हवालदिल झालेले असतात. मंगळागौरीच्या दिवशीच राणीसाहेबांचं कुंकू पुसायचं यासाठी अनाजी पंत मनात काहीतरी योजना आखतात. सोयराबाईंनी अनेक नातेवाईकांना आमंत्रण पाठवलेलं असतं. मंगळागौरीला फक्त रायगडावरचीच माणसं असतील असं येसुबाई सांगतात तेव्हा सोयराबाई चिडतात. बाळराजेंची हौस मौस मनासारखी करता येत नाही म्हणून सोयराबाई नाराज होतात. शंभूराजेंनी आदेश पाठवला की येसुबाई मान डुलावतात असं त्यांना वाटतं. तेवढ्यात सकवारबाई येतात. शंभूराजे बाळराजेंच्या सुरक्षेसाठी असं वागतात आणि शंभूराजेंनी आदेश दिला असला तरी येसुबाईंनी त्यातून सुवर्ण मध्य काढलाय असं सांगून वस्तुस्थितीचा विचार करायला सांगतात. रायप्पाला शंभूराजेंची काळजी वाटत असते त्यामुळे पन्हाळावरून त्याचा पाय निघत नाही. जोताजी रायप्पाची समजूत घालतो मग रायप्पा रायगडावर निघतो. येसुबाई सोयराबाईंसाठी थाळा घेऊन जातात. सोयराबाई चिडलेल्या असल्यामुळे जेवायला तयार नसतात. महाराजांचं उदाहरण देऊन येसुबाई त्यांची समजूत घालतात. मग मात्र सोयराबाईंची नाराजी जाते. शंभूराजे पोटभर जेवतात त्यामुळे त्यांना खूप झोप येते. शंभूराजे झोपले की काम उरकायचं असं सूर्याजी आणि बापूजी ठरवतात. शंभूराजेंचा आदेश डावलल्याची सल येसुबाईंच्या मनात असते. त्या शंभूराजेंची मनोमन माफी मागतात. सूर्याजी आणि बापूजी संधीची वाट बघत असतात. संधी मिळताच ते शंभूराजेंच्या महालात शिरतात आणि तलवारीने वार करतात. नेमके शंभूराजे त्यावेळेस पलंगावर नसतात म्हणून बचावतात. शत्रू पलंगापर्यंत येतो म्हणजे नक्की जवळचा असेल अशी शंका त्यांच्या मनात येते. पण नेमकं कोण हे करत असेल ते कळत नाही. रायप्पा शंभूराजेंना सोडून रायगडावर आला हे येसुबाईंना आवडत नाही. त्या रायप्पाला पन्हाळ्यावर जायचा आदेश देतात. मंगळागौरीची पूजा होते. बेत पुन्हा फसला म्हणून अनाजीपंत बापूजी आणि सूर्याजीवर चिडतात. अनाजीपंत त्यांना शेवटची संधी म्हणून एक विषाची अंगठी देतात आणि पुन्हा पन्हाळ्यावर जायला सांगतात. ज्योताजी शंभूराजेंना त्याला सापडलेल्या दोन तलवारी दाखवतो. हल्ला करणारे दोघे जण असणार हे शंभूराजेंच्या लक्षात येतं. शंभूराजेंना सूर्याजी आणि बापूजीवर संशय येतो. सूर्याजी आणि बापूजी खरं सांगतील का? जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.